आणि सेल ऑर्गॅनेल्स एक्सेप्ट क्लोरोप्लास्ट एंड माइटोकॉन्ड्रिया. सेल ऑर्गॅनेल्स म्हणजे बाकीचे जे सेल ऑर्गॅनेल आहेत क्लोरोप्लास्ट आणि माइटोकॉन्ड्रिया सोडून, तेही डुप्लिकेट केले जातात या फेजमध्ये. तेही डुप्लिकेट केले जातात या फेजमध्ये. अशा प्रकारे जीवन ही हायली कंट्रोल्ड फेज आहे. जर का जीवन फेज वरती असलेला कंट्रोल लॉस्ट झाला तर सेल ॲबनॉर्मली डिवाइड होणार, इरेग्युलरली डिवाइड होणार आणि अनकंट्रोल्ड इरेग्युलर सेलचं मास तयार होणार, त्यालाच तर आपण म्हणतो कॅन्सर. जे प्रोटो ऑन्कोजिन्स आपल्या सेलमध्ये असतात काही कारणांमुळं, रॅडिएशन, केमिकल्स किंवा अन्य कारणांमुळं, ते ऑन्कोजिनमध्ये कन्वर्ट होतात आणि त्यामुळं सेल डिव्हिजनवरती असणारा कंट्रोल लॉस्ट होतो आणि कॅन्सर म्हणजे ॲबनॉर्मल इरेग्युलर सेलचं मास तयार होतं, त्यालाच आपण म्हणतो कॅन्सर. या जीवन फेजमध्येच ती सेल डिवाइड होणार की नाही होणार हा निर्णय घेतला जातो. एखाद्या सेलला डिवाइड व्हायचं नसेल तर ती सेल सस्पेंड केली जाते. जीवन फेजमध्येच ती सस्पेंड केली जाते. त्या सस्पेन्शनला आपण क्विसंट किंवा जी नॉट फेज म्हणतो, जी झिरो फेज म्हणतो. पुढं बघूया ते. पा, ॲमिनो ॲसिड्स फॉर हिस्टोन फॉर्मेशन केप्ट रेडी, बनवले जातात ते, म्हणजे रेडी ठेवले जातात. न्यूक्लिओटाइड्स अँड ATP केप्ट रेडी. टाइम टेकन फॉर कम्प्लीशन ऑफ दिस फेज इज अबाउट 30-40% ऑफ टोटल सेल सायकल, म्हणजे 12 आवर्स. 24 तासापैकी जवळपास 12 तास याच फेजला लागतात, कारण DNA डुप्लिकेशनसाठी जे काही प्रिपरेशन करायचे असतात ते प्रिपरेशन या ठिकाणी केले जातात. आणि हे सर्व प्रिपरेशन केले की नाही केले याचं चेकिंग केलं पाहिजे की नाही पुढची फेज होण्यापूर्वी. पुढची फेज होण्यापूर्वी या ठिकाणी चेकिंग केलं जातं, जीवन फेजमध्ये सर्व चेंजेस व्यवस्थित झालेत की नाही, सर्व कंपाऊंड्स बनवलेत की नाही, सर्व प्रिपरेशन झाले की नाही, याच्यासाठी इथं पहिला चेक पॉइंट आहे, त्याला आपण म्हणतो जीवन चेक पॉइंट. जीवन चेक पॉइंट. आणि या चेक पॉइंटच्या दरम्यान, या चेकिंग करण्याच्या दरम्यान सायक्लिन आणि सायक्लिन डिपेंडंट कायनेज CDK हे तयार होतात आणि ते चेकिंग करण्याचं काम करतात. म्हणजे जसं आपल्याकडं, समजा आपण बाहेरगावी जाणार आहे, घरातून बाहेर पडण्यापूर्वी आपण कोणीतरी आपल्याला विचारतं, हे साहित्य घेतलं का, ते घेतलं का, ते घेतलं का, ते घेतलं का, म्हणजे एकदा खात्री करा जे घ्यायचं आहे, ज्याच्यासाठी जायचं आहे, ते साहित्य घेतलं आहे की नाही घेतलं, म्हणजे चेक पॉइंट आहे की नाही. तो चेक पॉइंटच आहे आपला. लग्न लावताना भटजी म्हणतात, सर्वांना अक्षदा मिळाल्या का, मी आता मंगलाष्टिका सुरू करू का. म्हणजे लग्न लागताना सुद्धा भटजी विचारतात,
तो चेक पॉइंटच आहे. तसं जीवन फेज मध्ये सगळे चेंजेस झाले की नाही याची खात्री करण्यासाठी इथं पण एक चेक पॉइंट आहे, जीवन चेक पॉइंट. ठीक आहे. सेकंड फेज, सिंथेटिक फेज, ज्या फेज मध्ये न्यूक्लियस मध्ये डीएनए डुप्लिकेशन केलं जातं, डीएनए डुप्लिकेशन टेक्स प्लेस इन यस फेज ऑफ इंटरफेज अँड डीएनए अमाउंट बिकम्स डबल. डीएनए चा अमाउंट डबल केला जातो या एकमेव फेज मध्ये. हिस्टोन प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड, डीएनए पॅक करण्यासाठी पॅकिंग प्रोटीन जे आहेत ते हिस्टोन प्रोटीन्स इथं बनवले जातात. द अमाउंट ऑफ डीएनए पर सेल बिकम्स डबल बट क्रोमोसोम नंबर बिकम्स रिमेन्स सेम. क्रोमोसोम नंबर वाढत नाही. जसं एखादा माणूस आहे, समजा ॲव्हरेज 60 किलो वजनाची माणसं आहेत असं गृहीत धरलं, एखादा माणूस 125 किलोचा आहे म्हणजे 2% म्हणता का तुम्ही? नाही. क्रोमोसोम नंबर सेम राहतो, फक्त डीएनए चा अमाउंट 2C to 4C म्हणजे डबल होतो. इन ॲनिमल सेल रिप्लिकेशन ऑफ डीएनए बिगिन्स इन न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये सर्वांमध्ये रिप्लिकेशन होतं. अँड सेंट्रिओल डुप्लिकेट्स इन साइटोप्लाझम. हा पॉइंट नोट डाऊन करून ठेवा, एमसीक्यू विचारला जातो. डीएनए डुप्लिकेशन टेक्स प्लेस इन न्यूक्लियस व्हाइल सेंट्रिओल डुप्लिकेट्स इन साइटोप्लाझम ऑफ ॲनिमल सेल. कारण सेंट्रिओल ह्या ॲनिमल सेल मध्ये असतो, प्लांट सेल मध्ये सेंट्रिओल नसतो. तर इथं दोन क्रोमॅटिनचे धागे होते, डुप्लिकेट होऊन याच्यापासून एक कॉपी बनली, याच्यापासून एक कॉपी बनली, त्यामुळं इथं 2C चं 4C झालं. डीएनएचा अमाऊंट डबल झाला पण क्रोमोसोम नंबर मात्र सेम राहिला. जे काही क्रोमॅटिनचे धागे आहेत त्याच्या एक एक झेरॉक्स कॉपीज बनवल्या आपण, तिथंच जोडल्या. जसं झेरॉक्स कॉपी काढली पण त्याला स्टेपल करून ठेवली, गट्टा एकच झाला ना. तशा प्रकारे यस फेज इथं कंप्लीट केले जाते. ड्यूरिंग दिस फेज डीएनए रिप्लिकेशन टेक्स प्लेस अँड डीएनए अमाऊंट बिकम्स डबल, दॅट इज अ 2C to 4C. सेंट्रिओल इन ॲनिमल सेल डुप्लिकेट्स इन साइटोप्लाझम. ॲनिमल सेल मध्ये फक्त सेंट्रिओल आहे ना. हिस्टोन प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड, ते पॅकिंग प्रोटीन आहे, डीएनए पॅक करण्यासाठी त्यांची गरज आहे. ऍट द एंड ऑफ यस फेज ईच क्रोमोसोम हॅज 2 क्रोमॅटिड. म्हणजे पूर्वी समजा हा एक क्रोमॅटिड होता, हा एक क्रोमॅटिड पूर्वी होता, यस फेजच्या शेवटी याला आणखी एक क्रोमॅटिड बनवून जोडला, याला आणखी एक क्रोमॅटिड बनला आणि त्याला जोडला, त्यामुळं 2C चं 4C झालं. बट क्रोमोसोम नंबर रिमेन्स कॉन्स्टंट, कारण दोन कशानं जोडले आहेत, हे सेंट्रोमियरनं त्याला जोडलेले आहेत, सेंट्रोमियरनं जोडलेत.
आणि याचा ड्युरेशन 30-50% पर्यंत असू शकतो, काही ठिकाणी तो ड्युरेशन जास्त आहे. डीएनए डुप्लिकेशन, त्यानंतर जी टू फेज, सेकंड गॅप फेज म्हणतो आपण, सेकंड ग्रोथ फेज म्हणतो. सेल ग्रो ग्रोथ कंटिन्यूज, साइटोप्लाज्मिक कंटेंटची ग्रोथ कंटिन्यू राहते, सुरू राहते. आरएनए आणि प्रोटीन्स बनवायचं काम तेही कंटिन्यू सुरू राहतं. ट्युब्युलर प्रोटीन्स, ट्युब्युलिन सारखे प्रोटीन्स या दरम्यान बनवले जातात. सेल इज प्रिपेअर्ड फॉर मायटॉसिस, पुढे आता एम फेज होणार आहे त्याच्यासाठी लागणारे प्रिपरेशन इथं केले जातात. माग जीवन फेज मध्ये बाकीचे ऑर्गॅनेल डुप्लिकेट होऊ लागले होते, परंतु क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया मात्र तिथं डुप्लिकेट झाले नव्हते, तर ते डुप्लिकेट इथं होणार. क्लोरोप्लास्ट अँड मायटोकॉन्ड्रिया डुप्लिकेट्स. आणि अशा प्रकारे सेल ऑर्गॅनेल्स, आरएनए, प्रोटीन्स हे सर्व तयार होतात जी टू फेज मध्ये. जी टू फेज मध्ये हे सगळे तयार होतात. ही डायग्राम तुम्हाला एमसीक्यू साठी विचारली जाते. जी1 फेज, एस फेज, जी2 फेज आणि ही एम फेज इथं दाखवलेली आहे, दाखवलेली आहे इथं. इथं सुद्धा आता एम फेज होणार आहे, याच्यानंतर काय होणार आहे, एम फेज होणार आहे, पुन्हा चेक पॉइंट आला, चेक पोस्ट आला, सर्व कंटेंट डबल झालेत का, साइटोप्लाज्मिक कंटेंट डबल झालेत का, खात्री करा. चेक पॉइंट इथं पण आहे, याला आपण जी टू चेक पॉइंट म्हणूया, याला जी टू चेक पॉइंट म्हणूया. इथं जी टू चेक पॉइंट आहे, हा जी टू चेक पॉइंट आहे. या ठिकाणी सायक्लिन आणि सायक्लिन डिपेंडंट कायनेज सीडीके तयार केले जातात आणि ते चेक पॉइंट रेग्युलेट करतात. म्हणजे इथं एस फेज मध्ये डीएनए चा अमाउंट व्यवस्थित डबल झाला का, जी टू फेज मध्ये बाकीचे सर्व चेंजेस व्यवस्थित झालेत का, याची खात्री करणं गरजेचं आहे. आणि ती खात्री करण्यासाठी इथं हा चेक पॉइंट आहे. ती खात्री केल्यानंतर चेक पॉइंट त्याच्यासाठीच आहे. जसं आपण मगाशी म्हटलं, घरातून बाहेर निघताना सर्व साहित्य घेतलंय का, समजा एक्झामला निघालोय, एक्झामचं समजा रिसीट असेल किंवा जे जे साहित्य आहे ते सगळं घेतलं का, ह्याची खात्री करायला पाहिजे की नाही, खात्री करायला पाहिजे. तसा हा चेक पॉइंट आहे. आणि ती खात्री केल्यानंतर मग एम फेज होणार. आणखी एक ठिकाणी मेटाफेजच्या शेवटी चेक पॉइंट आहे, थर्ड चेक पॉइंट, तीन वेळा चेक पॉइंट आहे तिथं, तीन चेक पोस्ट आहेत या ठिकाणी. एम फेज मेटाफेज मध्ये, मेटाफेज नंतर, मेटाफेज नंतर आणखी एक चेक पॉइंट आहे. तर हा दुसरा चेक पॉइंट आहे, इथं चेक केलं जातं, चेक केलं जातं की सर्व चेंजेस व्यवस्थित झाले की नाही झाले. जर झाले असतील तर इथं काय होणार आहे, एम फेज होणार आहे आणि सेल ॲक्च्युअली डिवाइड होणार या एम फेजमध्ये. त्याला 5-10% एवढा ड्युरेशन लागतो, त्याला 5-10% एवढा ड्युरेशन लागतो. आपण ड्युरेशनबद्दल चर्चा ऑलरेडी केलेलीच आहे. हां
जसं बॅक्टेरियल सेलमध्ये 20 मिनिट्स ड्युरेशन आहे, 8 to 10 hours फॉर इंटेस्टायनल इपिथेलियल सेल्स, ओनियन रूट टिपच्या सेल्ससाठी 14 क्रोमोसोम आहेत त्याच्यामध्ये, क्रोमोसोम नंबर 14 आहे, आणि 20 hours लागतात सेल सायकलसाठी. हां, ड्युरेशन आपण चर्चा केलेलीच आहे ऑलरेडी. आता इथं जर पाहिलं आपण, जीवन फेज ही हायली कंट्रोल्ड फेज आहे. इट डिसाइड्स वेदर सेल अंडरगो डिव्हिजन ऑर नॉट. जर ही सेल इथंच अरेस्ट केली, जीवन फेज अरेस्ट केली, ती डिवाइडच होणार नसेल, तर ती सेल जीवन फेज मध्ये अरेस्ट केली जाते, आणि दॅट अरेस्टिंग ऑर सस्पेन्शन ऑफ सेल सायकल इज कॉल्ड ॲज G0 फेज ऑर क्विसंट फेज. ज्या सेलला पुढे डिवाइड व्हायचंच नाही, ती सेल या G0 फेज किंवा G0 कंडिशन मध्ये अरेस्ट, जीवन फेज मध्येच अरेस्ट केली जाते. दॅट अरेस्टिंग कंडिशन ऑफ सेल इन जीवन फेज इज कॉल्ड ॲज G0 फेज ऑर क्विसंट फेज. दॅट सेल गेट सस्पेंडेड, सेल गेट सस्पेंडेड. ती सेल डिवाइड होणार नाही. आता आपल्या हार्टच्या सेल्स, आपल्या न्यूरॉन्स पुन्हा डिवाइड होतात का? नाहीत. मग ज्या सेल पुन्हा डिवाइड होणार नाहीत त्या कुठल्या फेजमध्ये अरेस्ट होणार आहेत? G1 मध्ये. आणि त्या अरेस्टिंग कंडिशन आहे त्याला काय म्हणायचं? G0 फेज ऑर G0 फेज. यानंतर आपल्याला स्टडी करायची आहे M फेज. यम फेज, यम फेज मध्ये ऍक्च्युअल सेल डिवाइड होणार. आता वाटणी करायची आहे, जे काही सेल कडे मटेरियल होत ते सर्व मटेरियल G1 फेज मध्ये, S फेज मध्ये, G2 फेज मध्ये मिळून डबल केलंय, संपूर्ण कंटेंट दुप्पट केलाय. आत्ता सेल डिवाइड करून दोन्ही सेल कडे वाटणी करून कंटेंट द्यायचा आहे. ऍक्च्युअल वाटणी करण्याची प्रोसेस म्हणजे यम फेज. बघूया याच्यानंतर आपण यम फेज.